आरक्षण लाटणाऱ्या प्रणिती शिंदेनी राजीनामा दिलाच पाहिजे. आरक्षण विरोधी प्रणिती शिंदेनी राजीनामा दिलाच पाहिजे. राहुल गांधीला विचारलंच पाहिजे. राहुल गांधी राहुल गांधी आरक्षण विरोधी. राहुल गांधी गांधी मोदी आरक्षण विरोधी. अरे या काँग्रेस वाल्यांचं करायचं करायचं काय? राहुल गांधीचं कर वंचित बहुजन आघाडीचा आरक्षणवाद्यांचा. अरे अधिकार असो राहुल गांधी. आरक्षण विरोधी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं. राहुल गांधी यांचा निषेध असो निषेध असो निषेध असो. राहुल गांधी यांचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो. प्रणिती शिंदे जागेवरून निवडून आलेल्या प्रणिती शिंदे राजीनामा द्या. नैतिकता पाळा राजीनामा द्या. काय आजच्या आंदोलनाची भूमिका नेमकी काय होती? मुळात आरक्षणाच्या जागेवर निवडून आलेल्या सध्याच्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या ज्या नेत्यांनी जे आरक्षण विरोधीचं वक्तव्य केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे निषेधार्ह आहे. राखीव जागेवरून निवडून आलेल्या प्रणित शिंदेनी याचा जाब आपल्या राष्ट्रीय नेत्याला विचारणं गरजेचं आहे. मुळात आपण आरक्षणाच्या जागेवर निवडणूक लढवतो आणि आपला नेता आरक्षण विरोधी भूमिका घेतो याचा जाब त्यांनी विचारला नाही तर तुम्हाला आरक्षित जागेवर उभारण्याचा अधिकार नाही. तुम्ही नैतिकता पाळावी. आरक्षणवाद्यांचं तुम्ही नेतृत्व करता तर तुम्ही नैतिकता पाळावी आणि तात्काळ खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर केली जाते आहे. आरक्षित जागेवर आरक्षणवादी लोकांनी याचा जाहीर निषेध करणं हे ठामपणे आणि निश्चितपणे आहे. कारण कालचा काँग्रेस आणि आजचा भाजप हे दोघे एकमेकांचे जहाल आणि मवळ गटाचे भाऊ आहेत. एक जण छुपा विरोध करतो तर दुसरा जण उघड विरोध करतो. मग गांधी मोदी हे आरक्षण विरोधी आहेत हा नारा वंचितने दिलेला आहे. आरक्षणवाद्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जे आरक्षण संपवण्याच्या ह्याच्यामध्ये काम कटकारसान करत आहेत त्यांना या विधानसभेमध्ये त्यांनी जागा दाखवून दिली पाहिजे. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.